लोहा तालुक्यातील नावे गावात गौरा नाचवण्याची परंपरा सातव्या पिढीनेही ठेवली आहे कायम. पिढ्यानपिढ्या गौरा बसवण्याची व नाचवण्याची परंपरा रोहा तालुक्यातील नावे गावात ग्रामस्थांनी आजही जपली आहे. गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरा गावातील रमेश पाटील यांच्या घरी विराजमान केला जातो. गावात वाजत गाजत गौरा डोक्यावर घेऊन नाचवण्याचा प्रथम मान हा पाटील कुटुंबाकडेच आहे. त्यानंतर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत गौरा डोक्यावर घेऊन नाचवून नाचत गाजत नाचताना असं बोललं जातं, आये माझा गौरा ग मोठ्या पोरींचा नवरा ग, आये माझा पोट दुखतंय कळकाचा लाडू आज मागतंय, असे नाचताना एका सुरात बोललं जातं. पाटील यांच्या घरातून मरुआई मंदिर, एकविरा मंदिर, ठिकाण आई, राम मंदिर चवळून नाचवून नंतर आरती करून खाडीत या गौऱ्याचं विसर्जनही केलं जातं. सजवतो सर्व मूल वयस्कर माणसं वगैरे येऊन सर्व सजवतात. इथून नंतर मग सजवून आम्ही मरवाईच्या देवळाजवळ नेतो, तिथं खालोबाच्या वाजवून नंतर सर्व माणसं गावातली बोला होतात वयस्कर वगैरे, आणि तिथे नाचवून नंतर मग आमचं ठिकाण तुमचा मरु एकविराईचा मंदिराच्या इथे तिथं नाचवून पुन्हा तिथेही सर्व नाचवतो. नंतर त्याच्यानंतर आम्ही ठिकाणावरती नेतो, तिथं नेल्यानंतर पूर्ण सर्व गावकरी येतात, पुन्हा पुन्हा गावकरी साईडचे आजूबाजू बाहेरचे गावचे बाहेरचे येतात, खास म्हणजे आमचा गौरा बघायसाठी.